घेऊन या मंडळ कमिटीन जावं सगळ्या मोर्चाच्या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांनी आम्ही एक डिसिजन घेतलें की या वेळा या मतदारसंघांक चेंज जावपाक जाय आणि ही चेंज आम्ही तुमची भरवशाचेर आम्ही प्रभारीकही सांगले आसा बाब आमचे MP विनय तेंडुलकराकही सांगले आसा आणि आमच्या उतरा मान दिवन ताणी ह्या वेळा आमकां एक बरो विजनरी एक एज्युकेटेड कॅन्डिडेट आमकां दिल्लो आसा त्या खातीर हांव तुमकां सगळ्यांक म्हणजे आमच्या सावड्डे मतदारसंघाच्या जमलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांक मंडळाच्या वतीन अपील करता की आम्ही जो आमच्या MP जो टार्गेट दिला जो 18,000 टार्गेट दिला तो आमी क्रॉस करतले अशें हांव तुमचे कडेन आशा बाळगिता आणि ह्या वेळार आमच्या गणेश भाऊ सावड्डे मतदारसंघाच्या भरघोस मतांनी विजयी करून आमच्या विधानसभेक धाडून बाब प्रमोद सावंताचे हात बळकट करपाक तुमची सगळ्याचो सपोर्ट मेळटलो अशें सांगून हांव दोन शब्द पुरे करतां. गोयचे ZP अध्यक्ष बाय सुवर्णा तेंडुलकर हांकां विनंती करता की त्यांनी ह्या प्रसंगी दोन शब्द सांगचे. सगळ्यांक नमस्कार. अध्यक्षान गोविंदान सगळे तुमकां जॉबाचे आनी हेजेर उलयल्ले आसा. गोविंदान सांगले की आपूण ट्रकार चडलो रिक्षेर चडलो ना पूण आमी ह्या दोनाचेरूय चडनासतना प्रत्येक फावटी भारतीय जनता पक्षान दिल्ले कमळ घेवनूच आमी फुडें गेली. 2012 ते 2017 ह्या टायमार आमचे आतां जे अधिकृत उमेदवार आसा गणेश भाऊगांवकर हांचे बरोबर आमी काम केल्लें आसा. 2017 इलेक्शनाकूय आमी भाऊ बरोबर आशिल्लीं आनी तांचे काम करपाची पद्दत ही सगळ्यांकूच खबर आसा आनी त्याच खातीर आमी जे सगळ्यांनी एकठांय रावन जे आतां आमच्या माननीय आमचे राज्यसभेचे खासदार तांणी 18,000 जे टार्गेट दिल्ले आसा ते पूर्ण करपा खातीर आमी सगळ्यांनी एकठांय रावन काम करुया आनी आमच्या मतदारसंघांतल्यान भारतीय जनता पक्षाचो उमेदवार आमी निवडून दिवया. आमच्या गोंय राज्याचे आमचे मुख्यमंत्री तांचो एक हें आसा की 22+ म्हण त्या दृश्टीन जर आमी काम करतले जाल्यार आमचो एक खारीचो वांटो आमी उचलुया आनी ह्या मतदारसंघातल्यान आमी भारतीय जनता पक्षाचो अधिकृत उमेदवार निवडून घेऊया. ते तुमी करतली अशी तुमचे कडल्यान अपेक्षा करता आनी म्हजी दोन उतरां सोंपयता. हांव आतां आमचे प्रभारी तशेंच गोवा राज्याचे जनरल सेक्रेटरी नरेंद्र बाब एडवोकेट नरेंद्र सावयकर हांकां विनंती करता की त्यांनी ह्या प्रसंगी आपले उलोवप करचे. आयज हांगासर गणेश भाऊ गांवकराचो भारतीय जनता पार्टीचो ह्या मतदारसंघाचो उमेदवार म्हणून फॉर्म भरपाच्या ह्या सगळ्या कार्यावळीक उपस्थित सगळे पक्षाचे कार्यकर्ते तुमच्या सगळ्यांच्या वतीन खरें म्हणजे आमी सगळ्यांनी हो निश्चय करपाक जाय की आणि गणेश भाऊ उतर दिवपाक जाय आणि भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते जे आसात आमचे देशाचे नेते आसात नरेंद्र मोदी आमचे गोंयचे नेते आसात दोतोर प्रमोद सावंत आणि सगळे आमचे नेतृत्व जे आसा आयज आमचे भितर सगळे जाण जे उपस्थित आसात विनयबाब तेंडुलकर जे खासदार आसात राज्यसभेचे ह्या मतदारसंघाचे आदले आमदार आसात आमचो पक्षाचो अध्यक्ष बाब विलास देसाय आसात ZP आमचे दोनी आसात गणेश भाऊ आसात तुमच्या आमी म्हाका दिसता अशें दिसता की आमी सगळ्यांनी मिळून हें उतर आमच्या नेतृत्वा पासून हांगा पर्यंत उमेदवारा पर्यंत सगळ्यांक दिवया की ह्या मतदारसंघातल्यान जो आतां आंकडो आमकां विनयबाबान घालून दिल्लो आसा की 18,000 तो 18,000 आंकडो पुरो करपा खातीर आमकां सगळ्यांक आपल्या बुथाचेर लीड घेवची पडटली आनी तो घेवपा खातीर आमी सगळे जाण वावर करुया काम करुया. फुडले 15 दीस जे आसात विरोधक जायते अफवा घालतले कितें कितें वेगळ्योवेगळ्यो बातम्यो येतल्यो तेजेर विश्वास दवरनासतना गणेश भाऊ ह्या मतदारसंघातल्यान परत एक फावट आमदार करुया भारतीय जनता पार्टीचे कमळ फुलया अशें तुमचे लागीं मागता सगळ्यांक देव. आतां हांव विनंती करता आमचे राज्यसभेचे खासदार राज्यसभेचे खासदार ज्यांनी आमकां पयरूच पयलेच मिटिंगेक सांगला की 18,000+ अशें जांकां ह्या मतदारसंघाचो भरपूर अनुभव आसा आनी तेणी कितकीशीं इलेक्शनां हांगा पळयल्या आमकां हाताक धरून तेणी BJP'न हाडल्या अशें आमचे नेते विनय भाई हांकां विनंती करता की तेणी ह्या प्रसंगी उलोवप करचें. दानेश्वरीक वंदन करून उपस्थित आशिल्ले आमचे उमेदवार बाब गणेश गांवकर आमचे प्रभारी म्हाजे खासदार नरेंद्र सावयकर पक्षाचे मंडळाचे अध्यक्ष बाब विलास देसाय जनरल सेक्रेटरी शिरीष देसाय आणि सगळे प्रमुख कार्यकर्ते जिल्हा परिषद अध्यक्ष आमच्यो बाय सुवर्णा तेंडुलकर दुसरे आमचे जिल्हा परिषद सदस्य बाय सुधा गोविंद गांवकर आणि सगळे आमचे युवा मोर्चाचे रुपेश पास ओमगीर आपलं नाव घेऊ ना म्हणून बाब रुपेश देसाय रुपेश देसाय तो माझा मेहणो लागतो तो आणि सगळे माझे मतदार भावना आणि बहिणीनो हांव जास्त उलयना जे उमेदवारांनी एक लक्ष दवरला
की येणारे 5 वर्षा भीतर मॅक्झिमम जी आमची बेकारी आहा ती पूर्णपणे नष्ट करपाची, युवकांक हाती काम दिवपाचो जो निश्चय बाळगलो तेजे फाटल्यान आमी सगळे रावतले. आनी जे आमी ठरयला लक्ष फक्त 18,000 पूर्ण करतले 14 तारखेक ते कमळांतल्यान आमी फुलयतले. आनी सगळे आमचे कार्यकर्ते बाब गणेश गांवकारा फाटल्यान रावतले अशें मागता. ज्या उलयला सगळ्यांक देव बरें करून म्हणटा आनी म्हाजे 2 शब्द उलयता. आतां हांव विनंती करतां आमचे उमेदवार गणेश भाऊ गांवकार यांकां की यांनी ह्या प्रसंगी ह्या सगळ्या जमिल्ल्या कार्यकर्त्यांक बंदन. आयज ह्या आमच्या फॉर्म भरपाच्या दिसाक आमी धारेश्वरीच्या प्रांगणांत हांगा उबे आसा आनी आमचे मदीं हजर आसा आमचे राज्यसभेचे खासदार तुम्ही रावा, हांव फक्त कडे वयता. आमी सगळे भारतीय जनता भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर गणेश गांवकार हाका दिल्ली आसा. सो आमचो जो युवक आसा सावड्डे मतदारसंघाचे युवक म्हाका दिसता जवळ जवळ हांगा 1000 भर युवक आहा, हेजो सगळो तेको आहा तो गणेश भाऊ गांवकाराक आसा. कित्याक आमच्या सावड्ड्या मतदारसंघांक एम्प्लॉयमेंट मातसो भुरग्यांक जायो, त्या खातीर जसो जो प्लॅनिंग आहा जो स्ट्रॅटर्जी आसा फुडल्या 5 वर्सांचे ते गणेश भाऊन करून दवरलेले आसा. आनी ह्या युवकांक तेजेर सामको ठाम विश्वास आसा. आनी हांव परत एकदां इतलेंच सांगतलो की आमचो जो गोंया राज्याच्यान जे 40 मतदारसंघ आहा आनी भारतीय जनता पार्टीचो पयलो मतदारसंघ ऑलरेडी जिंकलेलो आसा तो सावड्डे मतदारसंघाचो आहा. आनी गणेश भाऊ गांवकार ऑलरेडी आमच्या विधानसभेक पावल्ले आसा. आज पर्यंत आमच्या कडेन 15,000 मतां आतांच आसा. आमी मातशे प्रयत्न करतले की तो आंकडो 18,000 पावोवपाचो. आनी आमचो विजय हे तुमी हांगासर वातावरण माहोल हे जे लोक येयला ते सगळे व्हॉलंटरिली गणेश भाऊ गांवकार आनी भारतीय जनता पार्टी म्हणून येयल्ले आसा. आनी हांचो सगळो तेको आसा आनी प्रत्येक जाण आपूण रावला, आपूण कॅन्डिडेट, आपूण गणेश भाऊ हाडूंक जाय हे म्हणून सगळे प्रत्येक जाण हे वातावरण निर्माण केला आणि प्रत्येक जाण आपलो कॅन्डिडेट येतलो आणि आपले किती तरी बरे जातले या आशेन सगळे लोक वावरता. भारतीय जनता पक्षान सावड्यान मतभेद ना हे सामके. जसे नरेंद्र भाई आमचो जेन्ना एमपी रावल्लो आमकां प्रत्येक टायमार 16,000 मतां पडला, ती 16,000 मतां भारतीय जनता पार्टी कडेन आसा. पूण आमचो विनय भाईचो आनी नरेंद्र भाईचो आग्रह आहा की तो आंकडो वाडोवन 18 ते 19,000 पावनी म्हणून आमचो प्रयत्न चालू आहा. आनी तुमकां खबर आहा 2015 भारतीय जनता पार्टीचे दोनी झेडपी येयल्ले, तशेंच 2019 भारतीय जनता पार्टी 20 भारतीय जनता पार्टीचे दोनी झेडपी येयल्ले तेन्ना भारतीय जनता पार्टीचे हांगासर कारागीर सामकी बरी आहा. आज युवा मोर्चाची जे पदाधिकारी आसा, युवा मोर्चाची जे कार्यकर्ते आसा, आपण थोड्यां कार्यकर्त्यांनी रिजायन जाल्ले आसा तेन्ना आज युवा मोर्चा तुजे कडेन अध्यक्ष जाऊं तू अध्यक्ष आता युवा मोर्चाचो तुझे कडेन कार्यकर्ते आसा काय कितें? माझ्याकडे भरपूर कार्यकर्ते आहा आणि कितले कार्यकर्ते रिजाईन झाले किंवा आणि जाऊपाचे असं आमकां युवा मोर्चा काहीच फरक पडना. हांव तुम्ही म्हाका फक्त एक उलो मारा की रुपेश देसाई तुझे कार्यकर्ते ताका हांव हांगासरच 1000 कार्यकर्ते हाडटा, फक्त तुम्ही फ्लाईंग स्क्वॉडाक सांगपाचे. जेन्ना आयज भारतीय जनता पक्षाची उमेदवारी नाकारली तेन्ना उत्पल पर्रीकर तशेंच आमचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर भायर सरलो, तेचे इफेक्ट तुमकां दिसता भारतीय जनता पक्षाचेर जातलो असो? कांयच इफेक्ट जावचो ना. भारतीय जनता पार्टी आहा ती सगळ्यांक घेवन वचपाची पार्टी. गोंयान कमी सीट येयल्ल्या कारणान सपोर्ट घेतलेलो पूण गोंयचे बरे करपा खातीर डेव्हलपमेंटा खातीर सरकारा खातीर, कित्याक आमचे डबल इंजीन सरकार ऑलरेडी दिल्ली आसा आनी फुडेंय आसतले, तेंचो तेको आमकां सदांच आसा म्हणून आमी घडोवपा खातीर केल्लो. आनी हे लिडर गेले म्हणून पार्टेक कसलोच फरक पडचो ना. सगळे लोक आसा ते भारतीय जनता पार्टी बरोबर आसा, आमचो पंतप्रधान नरेंद्र मोदीजी बरोबर आसा. जेन्ना मुख्यमंत्र्यान एक स्टेटमेंट केल्लो फाटले जेन्ना इलेक्शन जाल्ले पणजेन, जे पणजेचो जो बाबूश मंसरत आसा तेजेर कसली केस ना ती दाखोवची म्हणून, आनी आतां त्याच पक्षाक पार्टीन तिकेट दिल्ली आसा, तुमकां दिसना उत्पल पर्रीकरान जे स्टेटमेंट केला की बरो एक उमेदवार दिवचो आसलो म्हणून?
पळय बाबूश मोन्सेरात बीजेपी गव्हर्नमेंटान आसलेलो तुमकां खबर आसा जेन्ना 2019 तांकां घेतले तो आसलेलो तेजी बायल जेनिफर मोन्सेरात रेवेन्यू मिनिस्टर आसलेली गोंया राज्याची सो तेंचे जे काम करपाची पद्दत आसा ती गोंयभर तेंच्यांनी दाखोवन दिल्ली आसा त्या खातीर बाबूश मोन्सेरात होच आमचो भारतीय जनता पार्टीचो कँडिडेट आसतलो आनी फुडें भारतीय जनता पार्टी बरोबरच आसतलो युवा मोर्चा सावडे मतदारसंघान जावं युवा कार्यकर्ते जे आसा ते सावडे मतदारसंघान बेरोजगारी खातीर आनी नोकरे खातीर बेजार आसा तेन्ना 2017 ते आज पर्यंत 22 पर्यंत बेजार आसा तेन्ना हेजे मुखार 2022 ते आनी 5 वर्सां जे कार्यकर्त्यांक तुमी रोजगार दितले काय परत अशीच नाराजी आसतली सगळ्या लोकांक सावड्डेची जनता विटनेस आहा 2007 ते 2012 जेन्ना अनिल साळगांवकर म्हणटा तो वादळ हांगा येयले किंवा अर्जून साळगांवकर तेणी आमचो मतदारसंघ सारको 10 वर्सां फाटी व्हेलो सो जेन्ना 2012 ते 2017 जो 10 वर्सां फाटी सरलेलो मतदारसंघ तो गणेश भाऊ गांवकरानच फुडें हाडलो आनी खुबशे जॉब जनरेट केले खुबशे डॅवलपमेंट केले तुमी आतां मुरग्यान वचत जेन्ना पुर्तुगीज टायमा वयलो तो पूल आसा खुबशे बंदारे अशी तेजी जी विजनरी आसा ते विजनरी खातीर तेका भारतीय जनता पार्टीन तिसऱ्या फावटी टिकेट दिल्ली आसा आनी ह्यो ज्यो यूथ आसा खास करून तुमी हांगासर लक्ष मारा सगळे यूथ आसा आनी हांवें परत परत हांव सांगता जो ट्रेंड आसा तो पयली आवय बापूय सांगतालो भुरगे आयकताले तो ट्रेंड गेला आज भुरगे सांगता ते आवय बापूय आयकता सो आमी जवळ जवळ 18,000+ घेवन भरघोस मतांनी भारतीय जनता पार्टीचो सीट जिंकतले हितून मात्तय दुबाव ना उमेश आले आणि तो हसतो उमेश भगवान ना आणि चावी कोण देतो तुला उमेश दया सागर लावा लावा तू सारखं सारखं